तर आज आपल्याला ऍडजेक्टिव्ह कशा पद्धतीने बनवायचे आणि त्याचे काही 5-6 नियम आहेत, 7-8 नियम आहेत, ते शिकायचे. एखाद्या नामापासून आपल्याला विशेषण जर करायचं असेल ते कशा पद्धतीने करायचंय हे पाहायचं आहे. तत्पूर्वी ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणतो, जो शब्द नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर त्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. द वर्ड विच क्वालिफाइज नाउन और प्रोनाउन इट इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. समजा राज इज अ क्लेवर बॉय, आणि या वाक्यामध्ये राज आहे हा नाउन आहे, नाम आहे, आणि या राज बद्दल अधिकची माहिती कोणती आहे तर क्लेवर आहे. मग क्लेवर हा शब्द जो आहे तो त्या वाक्यातील ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. मग आपल्याला विशेषण कसे करायचे आहे, विशेषण आपण नाउन पासून तयार करतो. बघूया त्याचे काही नियम. नियम पहिला, काही शब्दांना ओ यू एस हा जर प्रत्यय जर लावला आपण तर आपल्याला विशेषण मिळतं, तयार होतं. मग असे कोणते शब्द आहेत ज्या शब्दांच्या शेवटी ओ यू एस लावल्यावर ऍडजेक्टिव्ह तयार होत? ऍडव्हान्टेज, ए डी व्ही एन टी ए जी ई, ऍडव्हान्टेज, ऍडव्हान्टेजस. डिझायर, डिझायरस. फेम, फेमस. व्हिक्ट्री, व्हिक्टोरियस. मग काही नामांच्या शेवटी जर आपण ओ यू एस हा जर प्रत्यय जर लावला तर आपल्याला तिथं ऍडजेक्टिव्ह तयार होतो किंवा मिळतो, हा पहिला नियम. काही शब्दांच्या शेवटी वाय जर लावला आपण, फक्त वाय, तर आपल्याला ऍडजेक्टिव्ह मिळतो, तयार होतो. तर मग असे कोणते शब्द येत? वेल, डब्ल्यू ई ए एल टी एच, वेल, वेल्डी, फक्त वायला. ग्रीड, ग्रीडी. हेअर, हेअरी. ब्लड, ब्लडी. ब्लड म्हणजे रक्त आणि ब्लडी म्हणजे काय? रक्ताळ. हेअर म्हणजे केस आणि हेअरी म्हणजे केसाळ. मग हा दुसरा नियम लक्षात ठेवायचा, काही शब्दांच्या शेवटी जर वाय लावलं तर आपल्याला विशेषण मिळतं, हा दुसरा नियम. तिसरा नियम असा आहे आपला, काही शब्दांना जर एबल लावलं, ए बी एल ई, एबल हा प्रत्यय जर लावला तर आपल्याला तिथं विशेषण मिळतं. मग असे कोणते शब्द आहेत ज्या शब्दांच्या शेवटी आपण एबल लावलं तर विशेषण तयार होतं? ऍक्सेप्ट, ऍक्सेप्टेबल. लव, लव्हेबल. ऍडवाइस, ऍडवाइजेबल. सीजन, सीजनेबल. हा तिसरा नियम इथं लक्षात ठेवायचं. चौथा नियम, काही शब्दांच्या शेवटी एफ यू एल, बघा चौथा नियम, काही शब्दांच्या शेवटी जर एफ यू एल हा प्रत्यय लावला तर आपल्याला विशेषण मिळतं. एक्झाम्पल, हाऊस, हाऊसफुल. पॉवर, पॉवरफुल. सॉरो, सॉरो. असे अनेक शब्द आहेत बरं का, ते उदाहरणासाठी आपण 2-3 उदाहरणं दिलेले आहेत, पण भरपूर उदाहरणं आहेत. पाचवा नियम, काही शब्दांच्या शेवटी आपण आय व्ही ई हा प्रत्यय लावला तर आपल्याला विशेषण मिळतं. मग कोणते शब्द येतात? इफेक्ट, इफेक्टिव्ह. इन्क्ल्यूड, इन्क्लुसिव्ह. क्रिएट, क्रिएटिव्ह. असे हे काही उदाहरणासाठी आपण घेतलेले आहेत. आय व्ही ई लाव. सहावा नियम, काही शब्दांच्या शेवटी जर ई एन हा प्रत्यय लावला, ई एन, तर आपल्याला विशेषण मिळतं. एक्झाम्पल, गोल्ड, सोनं. गोल्डन. वूड, वुडन. लाकूड, लाकडी. हे झालं विशेषण. काही शब्द, नियम नंबर 7 बघा, सातवा नियम काय सांगायला, काही शब्दांना ए एल हा प्रत्यय जर लावला तर आपल्याला विशेषण मिळतं. कोणते शब्द? नेचर, नॅचरल. कल्चर, कल्चरल. हा नियम 7. आठवा नियम, काही शब्दांना एल ई डबल एस हा प्रत्यय जर लावला तर विशेषण मिळतं. मग कोणते शब्द येत? हो, होपलेस. फियर, फिअरलेस. काइंड, काइंडलेस. एवढे आपले नियम आहेत. आता याच्या व्यतिरिक्त अजून सोप्या पद्धतीनं विशेषण कसं ओळखायचं याच्यासाठी तुम्हाला थोडा
लक्ष द्यावं लागेल ते म्हणजे काय की बघा कोणते कोणते शब्द आले ओ यू एस वाय एबल फूल एफ यू एल आय व्ही ई ई एन ए एन आणि एल ई डबल एस हे सात आपण शब्द लक्षात ठेवायचे आणि हे सात शब्द ज्या शब्दांच्या शेवटी येतील तो शब्द विशेषण आहे असं आपण तिथं समजून घ्यायचं तर विशेषण अतिशय सोप्या पद्धतीनं सातच नियम आहेत हे एवढे लक्षात ठेवायचे आहे लक्षात